नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण फ्रॅक्शन या संदर्भात माहिती मिळवणार आहोत आपण सगळे घरी आहात पण पुढचा अभ्यास आम्हाला चालू करायला पाहिजे त्या संदर्भात थोडा विचार केला आणि एक तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी शूट करतो आहे तसं फ्रॅक्शन हा जो टॉपिक आहे हा तिसरीपासून तिसरी पासून सुरू होतो तो पुढे बऱ्याच वर्गांना हा जो फ्रॅक्शन आहे हा टॉपिक आहे मग या फ्रॅक्शनच्या संदर्भात त्याच्या संकल्पना समजणं फार गरजेचं आहे हा जो टॉपिक समजायचा असेल फ्रॅक्शन तर तो जर एकदा समजला तर अजिबात विसरत नाही मग फ्रॅक्शन म्हणजे काय तर एखाद्या वस्तूचे भाग आणि त्या भागांपैकी एखाद्या वस्तूचे भाग केल्यानंतर त्या भागांपैकी काही भाग दुसऱ्याला देणं किंवा काही भाग जे आहे ते खराब होणं काही भाग चांगलं होणं म्हणजे काही भागांचं जो आहे तर काही भाग काय म्हणतो आपण त्याला ते वेगळे होणं याला म्हणायचं फ्रॅक्शन मग आता इथे मी ही एक डायग्राम घेतो याच्यामध्ये किती किती भाग दिसतात तुम्हाला किती भाग दिसतात बघा बरं किती दिसतात बघा बघा व्यवस्थित हां बरोबर किती तीन भाग दिसत आहेत किती भाग दिसत आहेत तीन ही एक वस्तू आहे ह्या वस्तूचे तीन भाग केलेले आहेत या तीन भागांपैकी किती भाग डारखण केलेले आहेत किती दोन भाग भागडारखण केलेले आहेत बरोबर दोन भाग जे आहेत हे दोन भाग डारखण केलेले आहेत मग याचं या, या फ्रॅक्शनमध्ये आपण कसं लिहिणार तर हे फ्रॅक्शनमध्ये लिहिताना आपण इथे लिहिताना एकूण जे भाग होते एकूण भाग तीन होते मग इथे टू अपॉन थ्री काय लिहिलं आपण टू अपऑन थ्री ह्या टूला आपण काय म्हणता न्युमरेटर आणि थ्रीला काय म्हणणार डिनोमिनेटर थ्रीला काय म्हणणार तर डिनोमिनेटर म्हणजे हा आहे अंश आणि हा आहे छेद छेद म्हणजे काय तर ते, ते एकूण भाग जे होते ते छेदाच्या स्वरूपातले ह्यायचे असतात दारखंडण केलेले भाग जे असतील किंवा दुसऱ्याला दिलेले भाग जे असतील ते अंशीच्या स्वरूपात लिहायचे असतात किंवा नोमिनेटरच्या स्वरूपामध्ये लिहायचे असतात आणि हे जे आहेत तर एकूण भाग जे आहेत ते डिनोमिनेटरच्या स्वरूपामध्ये लिहायचे असतात मग आता तसंच आता इथे ही दुसरी आकृती बघा बरं ह्या दुसऱ्या आकृतीचे किती भाग केलेले आहेत बघा किती बघा नीट दिसतं आहे सगळ्यांना व्हेरी गुड हां बरोबर किती भाग केलेले आहेत पाच भाग केलेले आहेत आणि किती भागडं अर्कण केलेली आहेत तीन भागड अर्कण केलेली आहेत मग आपण लिहिताना कसं लिहिणार अंश स्वरूप छेद स्वरूपामध्ये किंवा नोमिनेटर आणि डिनोमिनेटरच्या स्वरूपामध्ये तर इथे आपण लिहिणार थ्री अपॉन फाईव काय लिहिणार आपण थ्री अपॉन फाईव्ह मग हा जो आहे थ्री जो आहे हा नुमिनेटर आहे आणि फाईव्ह जो आहे हा डिनोमिनेटर आहे मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की असे जे आहेत ते याच्या स्वरूपामध्ये न्युमिरेटर आणि डिनोमिनेटरच्या स्वरूपामध्ये हे जे भाग आहेत हे आपल्याला लिहिता येतात असे अनेक जे फ्रॅक्शन्स आहेत हे फ्रॅक्शन्स आपल्याला लिहायचे आहेत मग इथे आता इथे मी पुसतो आणि काही जे फ्रॅक्शन्स आहेत हे फ्रॅक्शन्स तुम्हाला या याच्यामध्ये लिहायचे आहेत न्युमिरेटर आणि डिनोमिनेटरच्या स्वरूपामध्ये तर ते आपण लिहूया इथे समजा टू अपॉन सेवन काय लिहिलं आपण टू अपॉन सेवन याचा त्यानंतर इथे फोर अपॉन फाईव्ह काय लिहिलं आपण फोर अपॉन फाईव इथे नाईन अपॉन नाईन अपॉन इलेवन काय लिहिलं आपण नाईन अपॉन इलेवन मग याचे जे आहेत तर याचा न्यूमिनेटर न्युमोनेटर कोणता आहे डिनोमिनेटर कोणता आहे तर टू जो आहे हा न्युमेनेटर आहे आणि सेवन जो आहे तो डिनोमिनेटर आहे ह्या फोर अपऑन फाईवमध्ये फोर जो आहे हा न्युमॅनेटर आहे आणि फाईव जो आहे हा डिनॉमिनेटर आहे नाईनच्या याच्यामध्ये नाईन अपॉन इलेवन याच्यामध्ये नाईन हा काय आहे नोमेरेटर आहे आणि इलेवन हा डिनोमिनेटर आहे मग अशा स्वरूपामध्ये तुम्हाला काही अपूर्णांक देतो आणि ते दे तुम्ही नोमॅरेटर आणि डिनोमिमेटरच्या स्वरूपा स्वरूपामध्ये लिहायचे आहेत इथे नाईन अपॉन इलेवन थर्टीन अपॉन फिफ्टीन सेवन सेवन्टीन अपॉन ट्वेंटी वन हे जे आहेत हे तुम्ही न्युमिरेटर आणि डिनोमिरेटरच्या स्वरूपामध्ये हे सगळे जे फ्रॅक्शन्स आहेत हे फ्रॅक्शन बघायचे आहेत उद्याच्या तासाला आपण इक्वी फ्रॅक्शन कसे असतात या संदर्भात आपण माहिती मिळवूया मग मा ठीक आहे समजलं फ्रॅक्शन ओके